पहिल्यांदा तिथले जे राज्यपाल आहेत ते पहिले मुळातले गुजरातचे आहेत, आणि मला मी जर मी मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे 2001 त्यांनी नरेंद्र मोदींसाठी स्वतःची जागा सोडली होती राजकोटची. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींच्या ते गुडबुक्समधले राज्यपाल आहेत, ते भाजपच्या बाजूनेच फेवरमध्ये काम करणार आहेत. आज जर समजा बघायला गेलं तर काँग्रेस आणि जेडीयूचं तिथे जेडीयू जेडीएस जेडीएस त्यांचं सरकार बनत आहे ना, त्यांच्याकडे बहुमत आहे, मग त्यांना का नाही बोलवलं? मग तोच न्याय तुम्ही मणिपूरमध्ये आणि गोव्यामध्ये का नाही लावला? इव्हन मेघालयमध्ये पण, मेघालयमध्ये पण. हे बघाशी सरदेसाई बोलले ना, जिसकी लाठी उसकी भैंस. हे काही बरोबर नाही चाललंय. मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, फक्त जे काही देशामध्ये चाललेलं आहे आता, मी मागे एकदा माझ्या भाषणामध्ये म्हटलं होतं की एखादं सरकार ज्या वेळेला येतं त्यावेळेला ते सरकार आल्यानंतर सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत, पण आपण सत्ता टिकवताना काही चुकीचे पायंडे नाही पाडत आहोत याची खबरदारी मला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्षाने घेतली पाहिजे, जी आज भारतीय जनता पक्षाकडनं घेतली जात नाहीये. आणि भारतीय जनता पक्षाची उद्या सत्ता जाणार, त्याच्यानंतर दुसरे ज्यावेळेला येतील सत्तेवरती, ते ह्यांनी पाळून ठेवलेले जे पायंडे आहेत त्याच्या अजून काहीतरी वर्तणूक करून ठेवतील. मी त्या दिवशी माझ्या पाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं की आज परिस्थिती अशी करून ठेवलेली आहे भारतीय जनता पक्षाने की कोणी पत्रकार देशामधले काही लिहायला तयार होत नाही, काही दाखवायला तयार होत नाही. बरोबर आहे, उद्या दुसऱ्यांचं सरकार आलं ते तुमच्याशी तसंच वागणार आहेत, म्हणजे तुम्ही संपलात, तुम्ही कायमचेच संपलात. म्हणजे ह्याच्या पुढे ह्यांचं सरकार आलं काय आणि दुसऱ्यांचं सरकार आलं काय, तुमची बोलती पण. हा पाडलेला पायंडा योग्य आहे का देशामध्ये? समजा ह्याच्या अगोदर समजा काँग्रेसने केलं असेल म्हणून त्याच्या वर्तन अजून भाजप करणार, मग भाजपचं उद्या सरकार गेल्यावर काँग्रेस येणार, मग काँग्रेस अजून त्याच्यावर काहीतरी वर्तन करणार, ह्याच्यात आपण देश कुठे नेतोय, चाललाय कुठे देश? आणि हे जर असेच चुकीचे पायंडे पडत राहिले, तुम्हाला मी नक्की सांगतो पत्रकारिता नावाची गोष्ट संपुष्टात येईल या देशात. काही तुमच्या हातामध्ये राहणार नाही, तुमची इच्छा असली तरी